जेव्हा आंब्याच्या बागेमध्ये खताचे आपण नियोजन करतो त्यावेळेला नत्र, स्फुरद आणि पालाश, त्याचप्रमाणे सूक्ष्म अन्नद्रव्ये आपल्याला फ्लॉवरिंग झाल्यानंतर किंवा मोहर आल्यानंतर त्याची गळ होते किंवा छोटी फळधारणा झाल्यानंतर प्री मॅच्युअर फळांची म्हणजे आता मोहरधारणा झालेली आहे आणि ढगाळ वातावरण तयार झालं किंवा हवेमध्ये आर्द्रतेचं प्रमाण नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी संजीवनी या यूट्यूब चॅनलवरती आंबा या पिकाची लागवड, नर्सरीची निवड या विषयावरती आम्ही काही व्हिडिओ दिले होते. त्यावेळी आम्हाला कमेंटमध्ये काही प्रश्न आले होते. त्यामध्ये सर्वात जास्त विचारला गेलेला प्रश्न होता की आंब्यामध्ये मोहर आणि अपरिपक्व फळांची जी गळ होते त्यासाठी काय उपाययोजना करायला लागतील. तर आपण आज शेतकरी मित्रांसाठी घेऊन आलो आहोत आंबा या पिकाची जी मोहर आणि अपरिपक्व फळांची जी गळ होते त्यासाठी काय कारणे आहेत, त्यासाठी कोणती फवारणी घ्यायला हवी, पाण्याचे नियोजन कसे असावे, त्याचप्रमाणे खत नियोजन कसे करावे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, त्यामुळे तुम्हाला पूर्ण माहिती मिळून जाईल. त्याचप्रमाणे कृषी संजीवनी हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, जानेवारी फेब्रुवारीमध्ये जेव्हा आंब्याला मोहर निघायला सुरुवात होते त्यावेळेला आपल्याला पूर्ण झाडे सफेद झालेले फुलांनी भरून गेलेले दिसते, पण काही दिवसांनी तो मोहर झडून जातो, काळा पडलेला दिसतो किंवा सफेद झालेला असतो. शेतकऱ्यांच्या मनात बरेचसे प्रश्न असतात की हा मोहर टिकवावा कसा. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं एक गोष्ट आहे जी शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायला हवी, 100% झाडाला जी फुलं येतात त्यांचं कधी फळात रूपांतर होत नाही. झाडाची कॅपॅसिटी जेवढी आहे किंवा झाडामध्ये जेवढी ताकद आहे त्याप्रमाणे झाड आपल्या असणाऱ्या फुलांचं फळांमध्ये रूपांतर करतं. त्यामुळे 50-60% मोहर हा नैसर्गिकरित्या झाडामध्ये गळून पडतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यासाठी काही काळजी करण्याची गरज नाही. जेवढा मोहर तुम्हाला येणार आहे त्याच्या 50-60% मोहर नैसर्गिकरित्या जरी झाडामधून गळून गेला तरी तुम्हाला मोठ्या प्रमाणावरती फळाचं उत्पादन मिळू शकतं. शेतकऱ्यांचं जे मुख्य ध्येय असावं ते हे असावं, जो 40% किंवा 50% मोहर झाडावरती राहिला आहे तो मोहर शेवटपर्यंत कसा टिकावा किंवा त्याचं फळांमध्ये रूपांतर होऊन ती फळं परिपक्व कशी व्हावीत आणि त्याचप्रमाणे त्यापासून चांगल्या प्रतीचं आंब्याचं उत्पन्न कसं निघावं, तर हा विषय आपण पुढे पाहूया. तर शेतकरी मित्रांनो, जेव्हा आंब्याची मोहर गळ होते त्याची कारणे आपण लक्षात घेऊयात. काही सहजासहजी ओळखता येणारी कारणं अशी आहेत. बऱ्याच वेळेला जेव्हा आंब्याला मोहर लागतो त्यानंतर हवामानामध्ये बदल होतो. आजकाल अवकाळी पाऊस, अवकाळी वातावरण, ह्याच्यामध्ये तापमानामध्ये घट होणे, ढग येणे, त्याचप्रमाणे हवेमध्ये आर्द्रतेचे प्रमाण कमी जास्त होणे, या तीन कारणांमुळे नैसर्गिकरित्या झाडाचा बराचसा मोहर हा गळून जातो. त्याचप्रमाणे जेव्हा हवेमध्ये आर्द्रतेचे प्रमाण कमी जास्त होते किंवा ढगाळ वातावरण तयार होते त्यावेळेला झाडांवरती किडीचा आणि बुरशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावरती आढळतो, त्यामुळेही मोहर गळणे सुरू होते. बरेच वेळेला शेतकरी जेव्हा बागेमध्ये खताचं नियोजन करतात तेव्हा शिफारस केलेल्या खताप्रमाणे खतं देणे झाडांना हे अत्यंत गरजेचे आहे. त्याचप्रमाणे वेळी अवेळी दिलेली खतं ह्याचासुद्धा परिणाम झाडांच्या फुलांवरती होतो, मोहरावरती होतो आणि मोहराची गळ होते, त्यामुळे शेतकऱ्यांना आतूनात नुकसान सोसावे लागते. तर शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की जो येणारा आंब्याचा मोहर आहे त्याच्यावरती जी रोग आणि जे कीड यांचं व्यवस्थापन ते कसं करायला हवं, त्याचप्रमाणे झाडांमध्ये काही नैसर्गिकरित्या जी संप्रेरके म्हणजे ज्याला आपण हार्मोन्स म्हणतो ती तयार होतात. ती हार्मोन्स तयार झाल्यामुळे बरेच वेळेला तुम्ही पाहिलं असेल की आंब्याला मोहर येतो, त्या मोहराचं रूपांतर छोट्या फळात होतं आणि त्याच्यानंतर ती फळं काळी पडून गळायला सुरुवात होते. काही प्रमाणात त्याच्यामध्ये जी संप्रेरके झाडामध्ये तयार होतात त्याच्यावरती आपण कोणती फवारणी घ्यायला हवी आणि ती फवारणी घेतल्यानंतर झाडांमध्ये आलेला मोहर किंवा आलेले फळ हे कसे टिकवता येते ह्याची माहिती आपण इथे पाहूया. शेतकरी मित्रांनो, जेव्हा आंब्याच्या बागेमध्ये खताचे आपण नियोजन करतो त्यावेळेला नत्र, स्फुरद आणि पालाश, त्याचप्रमाणे सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि संप्रेरके ह्याचा योग्य प्रमाणात वापर करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे, जेणेकरून झाडाला चांगल्या प्रकारे फ्लॉवरिंग म्हणजे मोहर आणि फ्रूट सेटिंग म्हणजे फळं लागण होईल. त्यासाठी बरेच वेळेला शेतकरी नत्र, स्फुरद, पालाश ह्या खताचे जे नियोजन करतात ते शिफारसीप्रमाणे करत नाहीत. आपण आंब्याचं खत व्यवस्थापन ह्याच्यावरती एक वेगळा व्हिडिओ दिलेला आहे, आपण तो व्हिडिओ पाहावा. त्याच्यामध्ये आपल्याला आंब्याचं वर्षानिहाय कसं खत नियोजन करता येईल ह्याची माहिती मिळून जाईल. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, जेव्हा आंब्याला फ्रूट सेटिंग होतं किंवा आंब्याला फ्लॉवरिंग असतं त्यावेळेला झाडामध्ये नत्राचं आणि पालाशचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात असणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला आपण माती परीक्षण करून घेतो आणि आपल्याला असं जाणवतं की झाडं आपल्या जमिनीमध्ये नत्राचं किंवा पालाशचं प्रमाण कमी आहे. जर ते प्रमाण कमी असेल आणि आपलं नियोजन जे आहे खताचं ते जर थोड्याफार प्रमाणात चुकलं तर झाडाला फ्लॉवरिंग कमी होतं आणि फ्लॉवरिंग जर झालं तर त्याची गळ मोठ्या प्रमाणावरती होते. ते टाळण्यासाठी शेतकरी मित्रांनो, जेव्हा
झाडाला फ्लॉवरिंगची सुरुवात होणार आहे त्यावेळेला झाडामध्ये नत्राचं आणि पालाशचं ह्याची तुम्ही जमिनीद्वारे किंवा फवारणीद्वारे हे झाडांना देऊ शकता. त्याच्यामुळे झाडांचं फ्लॉवर सेटिंग किंवा मोहर जो आहे आणि फळ ह्याची धारणाही चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना मिळते. मित्रांनो, बऱ्याच वेळेला खताचं नियोजन आपण व्यवस्थित करतो तरीही आपल्याला फ्लॉवरिंग झाल्यानंतर किंवा मोहर आल्यानंतर त्याची गळ होते किंवा छोटी फळधारणा झाल्यानंतर प्रीमॅच्युअर फळांची म्हणजे अपरिपक्व फळांची गळ होते. हे झाडांमध्ये बऱ्याच वेळेला नैसर्गिकरित्या जे ॲप्सेसिक ॲसिड तयार होतं त्याच्यामुळे होत असते. आता ही तसं शास्त्रीय माहिती आहे, झाडांमध्ये जेव्हा ॲप्सेसिक ॲसिड तयार होतं त्यावेळेला शेतकऱ्यांना कळतही नाही की जी प्रीमॅच्युअर फ्रूट्स आहेत किंवा जे अपरिपक्व फळं आहेत त्याची गळ का होत आहे ते. तर शेतकरी मित्रांनो, हे टाळण्यासाठी आपल्याला झाडांवरती जेव्हा फ्रूट सेटिंग होत असतं किंवा जेव्हा मोहराचं रूपांतर फळांमध्ये होत असतं त्यावेळेला आपल्याला नॅप्थेलिक ॲसिटिक ॲसिड NAA किंवा जिब्रेलिक ॲसिड GA ही संप्रेरके बाहेरून फवारण्याची गरज पडते. हे NAA आणि GA ही संप्रेरके फवारल्यामुळे झाडांमध्ये नैसर्गिकरित्या ॲप्सेसिक ॲसिडचं प्रमाण घटवलं जातं आणि त्याच्यामुळे झाडांमध्ये फ्रूटचं सेटिंग हे आपल्याला चांगल्या प्रकारे मिळतं. मित्रांनो, आपण आंबा ह्या झाडाचा मोहर किंवा फळ गळ्याच्या मागे नैसर्गिक काय कारणे आहेत, त्याचप्रमाणे खताचं नसणारं नियोजन आणि संप्रेरके ह्याचा परिणाम कसा होतो हे पाहिलेत. सर्वात महत्त्वाचे त्याच्यानंतर पाहण्याची गरज आहे की आंब्याच्या मोहरावरती किंवा आंब्याला जेव्हा मोहर येतो फळधारणा होते त्यावेळेला त्याच्यावरती कोणते रोग किंवा कोणती कीड येते त्याच्यामुळे आंब्याचा मोहर किंवा जी फळं आहेत ती गळून पडतात. तर शेतकरी मित्रांनो, जर आपण बुरशीचा विचार केला किंवा रोगांचा विचार केला तर आंब्यामध्ये पावडरी मिल्ड्यू म्हणजेच भुऱ्या आणि अँथ्रॅक्नोज म्हणजेच करपा ह्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावरती असतो. त्याच्यामुळे झाडांमध्ये 80-90% मोहरगळ आणि फळगळ होते आणि शेतकऱ्यांना यातून मोठ्या प्रमाणावरती आर्थिक नुकसान होतं. त्याचप्रमाणे किडीमध्ये प्रादुर्भाव जर पाहिला तर आंबाच्या फ्रूट सेटिंगच्या वेळेला आंब्यामध्ये मँगो हॉपर्स म्हणजे तुडतुडे आणि फुल किडे ह्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावरती आढळतो. ही दोन्ही किडे रसशोषक कीड असल्यामुळे ह्यांचा जो उदरनिर्वाह असतो हा मोहरावरती होतो आणि मोहराच्या फांदीमधील किंवा फुलांमधील रस शोषून घेतल्यामुळे ही फुलगळ होते. त्यामुळेही शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती आर्थिक नुकसान होते. त्याचप्रमाणे आंब्याला मोहरधारणा झालेली आहे आणि ढगाळ वातावरण तयार झालं किंवा हवेमध्ये आर्द्रतेचं प्रमाण जर मोठ्या प्रमाणावरती असेल तर तुम्हाला तो मोहर काळा पडलेला दिसतो का, मोहर काळा पडतो आणि तो मोहर गळून जातो. तर बऱ्याच वेळेला शेतकरी मित्रांनो, जर मोहर काळा पडून गळत असेल तर ह्याला दोन कारणं असतात. एक म्हणजे त्याच्यावरती तुडतुडे ह्या किड्यांचा प्रादुर्भाव आणि त्याचप्रमाणे अँथ्रॅक्नोज ह्या रोगाचा प्रादुर्भाव. जेव्हा अँथ्रॅक्नोज होतो तेव्हा मोहर काळा पडतो आणि मोहर गळायला सुरुवात होते. त्याचप्रमाणे जेव्हा पुढे जाऊन जर झाडाला मोहर टिकला आणि त्याचं रूपांतर फळांमध्ये झालं तर छोटी छोटी फळं जी आहेत तीही काळी पडून गळायला सुरुवात होते. त्यावेळेलाही शेतकरी मित्रांनो, हा रोग हा अँथ्रॅक्नोज आहे किंवा करपा या रोगाचा प्रादुर्भाव आहे हे ओळखून जावं. हे दोन जे रोग आहेत, पावडरी मिल्ड्यू म्हणजे भुरे आणि अँथ्रॅक्नोज किंवा करपा, ह्यांचा जो प्रादुर्भाव आहे हा एका झाडांवरून दुसऱ्या झाडांवरती पसरतो आणि हा प्रादुर्भाव दुसऱ्या झाडावरती पसरण्यासाठी जे कीड जी रसशोषक कीड आहे जी आपण आधी पाहिली फुलं किडे आणि तुडतुडे ह्यांच्यामुळे हे जे रोग आहेत ते इतर झाडांवरती पसरतात. आंब्याला जेव्हा नोव्हेंबर डिसेंबरमध्ये मोहर यायला सुरुवात होते त्याचवेळेला आपल्याला ह्याच्यावरती पहिली फवारणी घ्यायची आहे. पहिल्या फवारणीमध्ये तुम्हाला झाड पाहून घ्यायचं आहे, त्या झाडावरती कोणत्याही प्रकारचं कीड आणि रोग नसेल तर आपण झाडावरती नॅप्थेलिक ॲसिटिक ॲसिड आणि जिब्रेलिक ॲसिडची फवारणी घेऊ शकता. आणि जर एखादा रोग किंवा एखादी कीड असेल तर त्याच्यामध्ये कीटकनाशक किंवा बुरशीनाशक हे वापरू शकता. नॅप्थेलिक ॲसिटिक ॲसिड आणि जिब्रेलिक ॲसिड ही संप्रेरके आहेत, त्याच्यामुळे झाडाला नैसर्गिकरित्या फ्लॉवरिंग व्हायला मदत होते म्हणजे मोहर निघायला मदत होते. त्यामुळे आपल्या झाडाला मोठ्या प्रमाणावरती मोहर मिळेल. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, जी दुसरी फवारणी आहे ती आपल्याला मोहर निघायला लागल्यानंतर घ्यायची आहे. ती जी दुसरी फवारणी आहे त्याच्यामध्ये आपल्याला कीटकनाशक आणि बुरशीनाशक ह्यांचं कॉम्बिनेशन घ्यायचं आहे. जे कीटकनाशक आहे त्याच्यामध्ये आपल्याला टाटाफेन किंवा हमला हे जे कीटकनाशक आहे हे आपण घेऊ शकता. ह्याचं प्रमाण 1.5-2 मिली प्रति लिटर आपल्याला ठेवायचं आहे. त्याचप्रमाणे लिक्विड सल्फर जे येतं म्हणजे लिक्विड गंधक जे येतं द्रव स्वरूपातलं गंधक ह्याची फवारणी आपल्याला घ्यायची आहे. ह्याचंही प्रमाण आपल्याला 2 मिलीमीटर प्रति लिटर एवढं ठेवायचं आहे. याची फवारणी जेव्हा आपण घेत असू त्यावेळेला सिलिकॉन बेस्ड स्टिकर वापरायला विसरू नका. त्याच्यामुळे झाडांवरती कीटकनाशकांची बुरशीनाशकांची फवारणी चांगल्या प्रकारे होते आणि झाडांमध्ये त्याचं ॲब्सॉर्प्शन चांगल्या प्रकारे होतं. जी तिसरी फवारणी आहे आंब्याच्या मोहरावरती ती आपल्याला मोहर निघाल्यानंतर 20-25 दिवसांनी घ्यायची आहे किंवा 30 दिवसांनी आपण घेऊ शकता. तुम्ही शेतकरी मित्रांनो पाहिलं असेल जेव्हा आंब्याला मोहर येतो तेव्हा त्याचा सुगंध हा सगळीकडे पसरतो.
त्याच्यामधून एक चिकट द्रव बाहेर पडतो आणि त्या द्रवामुळे ह्या वेळेला आंब्याच्या मोहरावरती तुडतुडे आणि फुलकिड्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावरती आढळतो. तर ह्यांचं व्यवस्थापन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ह्यांचं व्यवस्थापन करण्यासाठी कराटे हे किंवा टाटा रेवा हे कीटकनाशक आपण वापरू शकता. 1.5 ते 2 मिली प्रति लिटर एवढं ह्याचं प्रमाण घ्यायचं आहे आणि ह्याची फवारणी घ्यायची आहे. त्याचप्रमाणे कॉपर ऑक्झिक्लोराईड किंवा कॉपरजन्य कोणतंही बुरशीनाशक तुम्ही वापरू शकता, कारण फुलकिडे आणि तुडतुडे ह्यांच्यामुळे अँथ्रॅकनोजचा म्हणजे करपाया रोगाचा प्रादुर्भाव इतर झाडांवरती होण्याची शक्यता असते. कॉपर ऑक्झिक्लोराईडमुळे करप्याचा प्रादुर्भाव हा तुम्हाला थांबवता येतो. मित्रांनो, चौथी फवारणी जेव्हा मोहराचं रूपांतर छोट्या छोट्या फळांमध्ये झालेलं असतं किंवा कैरीत झालेलं असतं त्यावेळेला आपल्याला घ्यायचे. त्यावेळेला आपल्याला कॉन्टाफ आणि 22 टिन ही बुरशीनाशके वापरायचे. त्यांचं प्रमाण आपल्याला 1.5 ते 2 ग्राम प्रति लिटर एवढं ठेवायचं आहे. त्याचप्रमाणे कीटकनाशकांमध्ये सोलोमन किंवा प्रोफेक्स सुपर हे कीटकनाशक आपण वापरू शकता. हे आंतरप्रवाही कीटकनाशक असल्यामुळे त्याच्यामुळे फळमाशी त्याचप्रमाणे फुलकिडे तुडतुडे ह्यांचा जो प्रादुर्भाव आहे ह्याचा पूर्णपणे नायनाट आपल्याला करता येतो. जेव्हा आपण ही फवारणी घेऊ त्यामध्ये सिलिकॉन बेस्ड स्टिकर वापरायला आत्ताही आपल्याला विसरायचं नाही आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, या 4 फवारण्या झाल्यानंतर आपल्याला बऱ्यापैकी फ्रूट सेटिंग मिळेल किंवा आपली जी फळगळ आहे ती थांबलेली असेल. जर शक्य झालं किंवा आपल्याला आपण अजून खर्च करू शकत असू तर एक शेवटची फवारणी आपल्याला घ्यायची. जेव्हा आपला आंबा किंवा आपली कैरीची जी साईज आहे ती 3 सेंटीमीटर डायमीटरची जेव्हा होते त्यावेळेला आपल्याला 5वी फवारणी घ्यायची. त्यावेळेला आपल्याला अगदी साधं बुरशीनाशक म्हणजे 22 टिन किंवा साप हे बुरशीनाशक आणि त्याच्यावरती कॉपर ऑक्झिक्लोराईड जर शक्य असेल तर आणि कीटकनाशकांमध्ये हमला हे कीटकनाशक हे अगदी साधी कीटकनाशके किंवा बुरशीनाशके आहेत. ह्याच्याने तुम्हाला जास्त खर्चिक बाब होणार नाही. ही कीटकनाशके आपल्याला फवारायची आहेत. ह्याच्यामुळे आपल्याला पूर्णतः कीड रोग त्याचप्रमाणे आपल्याला जी संप्रेरके गरजेची आहेत ही या पूर्ण फवारणीच्या वेळापत्रकातून झाडांना मिळून जातील. आणि आपला जो आंबा आहे ह्याला जे फ्लॉवरिंग झालेलं आहे त्याचं पूर्णपणे रूपांतर आपल्याला फ्रुटिंगमध्ये करता येईल आणि फ्रुटिंगमधून आपल्याला चांगल्या प्रतीचा आणि चांगल्या क्वालिटीचा आंब्याचं फळ आपल्याला मिळू शकेल आणि शेतकऱ्यांना यापासून नफा होईल. शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांचा जो प्रश्न होता की आंब्यामध्ये फुलगळ आणि फळगळ कशी थांबवावी ह्याची आपण पूर्ण माहिती पाहिलीत. ह्याच्या फवारणीचं पूर्ण शेड्यूल पूर्ण वेळापत्रक आपण पाहिलं. आंबा या पिकाविषयी किंवा इतर कोणत्याही पिकाविषयी अजून आपल्याला काही शास्त्रशुद्ध माहिती हवी असेल तर कृपया कमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका. त्याचप्रमाणे कृषी संजीवनी ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे जेव्हा नवीन व्हिडिओज अपलोड होतील त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील.